नमस्कार, तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये. मी गुणवंत दांगट. मी आज आहे दादर येथील शिवाजी पार्क येथे आलेलो आहे आणि आज स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा 9वा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त इथे काही शिवसैनिक जमलेले आहेत, आपण खास त्यांच्याशी बातचीत करूया. सर, काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? आजचा दिवस खरोखर दुःखाचा असला तरी पण आम्ही सर्वजण दादर शिवतीर्थावर येतो बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन. आता आपण बघत असाल सर्व युवक वर्ग आहोत आम्ही सर्व इथे. प्रेरणा, चेतना आणि त्यांनी जे काम केले मराठी माणसासाठी तसं अभिवादन करण्यासाठी आम्ही खास करून सर्व युवक ह्या शिवतीर्थावर दरवर्षी येत असतो. आणि ते शिवतीर्थावर आल्यानंतर आम्हाला एक नवचेतना मिळते बाळासाहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या संस्काराच्या माध्यमातून. त्यानिमित्त आम्ही सर्व युवक इथे जमलेलो आहोत आणि आम्ही सकाळपासून ह्या शिवतीर्थावर जमलेलो आहोत त्या चेतना मिळण्यासाठी, बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी. तुम्ही कुठून आलात? आम्ही सर्व मुंबईचे घाटकोपर वासी आहोत आणि युवासेनेचे सर्व पदाधिकारी आहोत, युवक आहोत. आम्ही सर्व बघत असाल आमच्याबरोबर काम करणारे व्यक्ती पण आलेले आहेत, म्हणजे काम धंदा सांभाळून सर्वजण जी चेतना मिळण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी बाळासाहेबांच्या आम्ही इथं जमलेलो आहोत. बाळासाहेबांच्या काही आठवणी आहेत का तुम्ही जवळून पाहिलेल्या किंवा त्यांच्या भाषणाच्या माध्यमातून तुम्ही कधी? शिवतीर्थ म्हटलं तर बाळासाहेबांची आठवणच आहे. शिवतीर्थावर दसरा मेळावा आमच्यासाठी चेतना देणारा आहे आणि प्रत्येक दसरा मेळाव्यासाठी आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि गेल्या वेळची 2 वर्षापूर्वी झाला दसरा मेळावा किंवा उद्धवसाहेबांचं मुख्यमंत्रीपदाची शपथ हे आम्ही स्वतः जवळून पाहिलेलं आहे आणि अंगावर असा काटा येणारा सण शिवतीर्थ आणि दसरा मेळावा आमच्यासाठी असतो. पूर्वीची शिवसेना, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना याच्यामध्ये तुम्हाला काही तफावत जाणवते का? पूर्वीची शिवसेना आणि आत्ताची शिवसेना ह्यामध्ये तफावत जर आपण बघायला गेलं तर मला वाटतं बाळासाहेबांचे विचार हे खऱ्या अर्थानं तरुणांना दिशा देणारे होते आणि त्यामुळे मला वाटतं शिवसेना ही बाळासाहेबांची जी होती ती आजही कायम आहे. युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना पुढे येते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, युवासेनेने अनेक आंदोलनं केली. पेट्रोल डिझेलचं आता सायकल गाडी या ठिकाणी आदित्य साहेबांच्या मार्गदर्शनाखाली, वरुणजींच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी अख्ख्या मुंबईमध्ये महाराष्ट्रभर काढण्यात आली. आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या ठिकाणी जिथे जिथे अन्याय होतो त्या अन्यायावरती मात करणं हे शिवसेनेचं ब्रीद आहे. आणि त्या पद्धतीने शिवसेनेच्याच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तेवढ्याच ताकदीने काम करते. त्याच्यामुळे मला वाटतं की ती तफावत वगैरे असं काय नाही, उलट तरुणाई ही बाळासाहेबांच्या विचारानं आजही प्रेरित होऊन शिवसेनेकडे ओढ जास्त आहे. आजचा हा दिवस खरं तर पाहिलं तर म्हणजे एक दुःखाचा दिवस मानला जातो, पण तरुणाई आणि आज जसं युवासेना शिवसेना म्हणजे या पद्धतीने आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री आदित्यसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने जो युवा क्रेज सध्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे एक मोठ्या प्रमाणामध्ये जमा झालेलं म्हणजे आणि शिवसैनिकमध्ये शिवसेना ही पहिल्यापासून म्हणजे 1966 जी शिवसेना उदयास आलेली आहे ती शिवसेना आजपर्यंत म्हणजे जी आता सांगितल्याप्रमाणे तरुणाई ती कोणत्या प्रकारची कमी झालेली नाही, हे फक्त बोलण्याचं तफावत आहे, बस बाकी काही नाही. आणि हे असंच शिवसेना जे एक वटवृक्ष आहे तो वाढतच राहणार आहे, तो काही कोणत्या प्रकार कमी होणार नाही आहे. आजच्या दिवसाच्या निमित्ताने जर सांगायचं राहिलं तर खरं तर खूप दुःखाचा दिवस आहे. आजही तो दिवस आठवतो, मी एकाडे कामाला होतो संध्याकाळी, गुजराती माझा जो मालक होता तो गुजराती होता. अचानक 4 वाजता आमचा टेम्पो निकाला, सरळ सरळ तो बोललं की बाळासाहेब की डेट हो गई, जो टेम्पो निकाला आहे वो वैसे रखो सब माल अंदर करतो. त्याच्यावरून बाळासाहेब ठाकरे या नावाची दहशत काय होती ते आपल्याला समजून येते. त्या दिवशी म्हणजे कायच बोलावं तेच सुचत नव्हतं, काय करावं ते समजत नव्हतं. वयाने लहान होतो त्यामुळे अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊ शकलो नाही, परंतु ज्या ज्यावेळी शक्य होतं त्यावेळी या ठिकाणी नक्की होऊन जातो. या ठिकाणी आल्यावरती एक नवी चेतना भेटते, म्हणजे काय माहीत नाही. ज्या ज्यावेळी सिद्धूने एक मंदिरात येतो त्याच्यानंतर दुसरं स्थळ असेल तर शिवतीर्थ, या शिवती येतो 2 मिनटं जरी येऊन जरी ते भेटलं तरी एक पुढचे दिवससाठी एक नवीन चेतना या ठिकाणी भेटत असते. धन्यवाद आमच्याशी बातचीत. हे होते घाटकोपरमधून आलेले शिवसैनिक. कॅमेरामॅन FS पटेलसह मी गुणवंत दांगट, DRV न्यूज मुंबई.